आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध दरवाढीच्या आंदोलनात फायद्यापेक्षा वाटोळे झाले. प्रमोद लडगे यांचा स्वाभिमानीवर वार. दूध उत्पादकांना नुकसान भरपाई देणारी राज्यातील पहिली घोषणा. महाराष्ट्रात दूध दरवाढीचं ज्यांनी आंदोलन केलं त्यातून फायदा कमी आणि तोटा जास्त झाला. पण आम्ही दूध उत्पादकांना प्रथमच नुकसान भरपाई देतोय अशी माहिती माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब उर्फ प्रमोद लडगे यांनी दिली. शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या आघाडीचे जनक सामाजिक कार्यकर्ते सहकारातील नेते प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आणि दुधावरची मलई चाखणाऱ्यांच्यात अंजन घातलं. खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीचं आंदोलन घोषित केलं. 16 ते 20 जुलै पर्यंतच 8 वेळचं दूध उत्पादकांनी डेअरीला घातलं नाही आणि यात दूध उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला. आर्थिक अरिष्ट कोसळलं, गाई म्हैशींना चारा आणि पशुखाद्य घालावं लागलं. राज्यभरात ही परिस्थिती उद्भवली पण कल्लाप्पांना आवाडे दूध संस्थेचे चेअरमन प्रमोद लडगे यांनी खूप मोठा धाडसी निर्णय घेतला. 8 वेळच्या म्हैशीचं दुधाचं बिल तर गाईच्या दुधाचं 50% बिल दूध उत्पादकांना संस्थेच्या नफ्यात देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय. लडगे यांची दूध संस्था गोकुळचे संचालक अनिल यादव, स्वाभिमानीचे संचालक आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ गावात आहे. या 3 नेत्यांच्या गावात दूध उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा प्रमोद लडगे यांनी गरीब कष्टकरी श्रमिकांना दिलासा देणारी केली आहे. यावेळी आवाडे संस्थेचे उपाध्यक्ष एम आर पाटील, सचिव रामचंद्र गावडे, आपासू जगदाळे सरकार, वसंतराव पाटील, सखाराम पुजारी, परशुराम जाधव, राजू मुळे, नेते अमर पाटील, नेते दिलीप पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा सकल परिषदेचा आरक्षण विषय, या आरक्षण मिळण्यासाठी आमच्या माननीय खासदार कल्लाप्पांना आवाडे दूध संस्थेचे सर्व सभासद, कर्मचारी, दूध उत्पादक, संचालक मंडळ यांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. दुसरं म्हणजे आज पत्रकार परिषद बांधव आमचे सर्व दूध उत्पादक सभासद यांच्या उपस्थितीत आम्ही एक ऐतिहासिक, महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक निर्णय आम्ही करतो आहे की गेल्या महिन्यात 16 जुलै ते 20 जुलै ह्या दरम्यान जे दूध आंदोलन झालं त्या दूध आंदोलनात दूध उत्पादकांचं प्रचंड नुकसान झालं. ज्या दुधासाठी जे जनावर आहे हे 4 दिवसात त्या जनावराचं पालन पोषणाचा खर्च हाय तेवढा राहिला, परंतु दूध कुठलंही संकलन न झाल्यामुळं त्याचा बेनिफिट किंवा त्याचे आर्थिक नुकसान किंवा आर्थिक घडी कुणालाही मिळालेलं नाही. ह्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ, आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी एक ठोस विचार करून की गेल्या 4 दिवसातलं जे नुकसान भरपाई आहे, जे संपकाळात कर्मचाऱ्यांना महसूल खात्याचं असू दे, इतर खात्याचं सहकार संस्थेवाल्यांचं असू दे, संपकाळातला देखील त्यांना पगार मिळतो आहे, आंदोलन काळातला देखील त्यांना पगार मिळतो आहे, ह्या धर्तीवरच आम्ही दूध उत्पादकांना म्हैशीच्या दुधासाठी 100% नुकसान भरपाई देणार आहोत आणि गाईच्या दुधासाठी 50% नुकसान भरपाई देणार. हे देण्याचं प्रयोजन म्हणजे जेणेकरून सामान्य गोरगरीब दूध उत्पादकांना एक हातभार लावा, हातभार लागावा, त्याची आर्थिक घडी कुठं बिघडू नये, कारण तो प्रत्येक दिवसाचा विचार करतो आहे आणि जनावरांना प्रत्येक दिवसाचा विचार केल्याशिवाय तिची आर्थिक घडी बसूच शकत नाही. त्यामुळे 4 दिवसाचं जे नुकसान भरपाई आहे, साधारणतः आमच्या संस्थेला 3,40,000 रुपये 4 दिवसाचं नुकसान भरपाई आम्ही दूध उत्पादकांना वाटप करणार आहे आणि ते 4 दिवसाचं जे नुकसान झालेलं आहे हे आम्ही सर्वसामान्य दूध उत्पादकांना
एक आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीनं, कारण त्या दूध उत्पादकांच्या मार्फतच किंवा त्यांनी दूध घालतात म्हणूनच संस्थेंना नफा होत असतो आणि त्या नफ्यातूनच संस्था त्यांना परत करणार, जेणेकरून त्यांची आर्थिक कडी कुठं बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्व माझ्या बांधवांना, माझ्या सहकारी मित्रांना, इतर संस्थेच्या, मग ते महाराष्ट्रात जे शिरोळमध्ये जे प्रश्नाचा हे फुटतोय, वाचा फुटत्या, तो प्रश्नाची वाचा इथूनच सुरुवात आपण करूया आणि ही महाराष्ट्रभर हे याचा विचार व्हावा आणि दूध सर्वसामान्य दूध उत्पादकांना त्यांचं झालेलं 4 दिवसाचं नुकसान भरपाई ही सर्व संस्थेने त्यांच्या फायद्यातून, त्यांच्या फायदा झालेल्या ह्याच्यातून, ताळेबंदातून त्यांना वाटप करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आम्ही आमच्या संस्थेतर्फे सुरुवात केलेली आहे, जारी असतील, हे सर्व मिळून आम्ही एका कुटुंबासारखं ही संस्था चालवतो आहे. कुठलाही तिथं त्या संस्थेवर आम्ही बोजा लादत नाही. साधा उदाहरणच द्यायचं झालं तर साधं चहा देखील आम्ही त्या संस्थेत घेत नाही. काटकसरीनं, अत्यंत काटकसरीनं आम्ही चालवतो आहे. त्यामुळे एक नवा आदर्श, नवा पायंडा आम्ही घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे सहकारी दूध संस्था शिरोळ यांच्यामार्फत आमचे सभासद 360 सभासद संख्या आहे, दूध उत्पादक सभासद संख्या 360 आहे. तसेच त्याचं संकलन साधारणतः 650 ते 650 गाईचं आहे आणि म्हशीचं साधारणतः 250 ते 250 म्हशीचं आहे. रोजचं दूध संकलन ह्या पद्धतीनं आहे. सरासरी दूध संकलन म्हटलं तर दोन्ही मिळून वर्षाला 650 ते 700 वर्षाला दूध संकलन होत आहे. त्या दूध संकलनाप्रमाणे रोजचं सर्वसाधारण 650 ते 700 गाई आणि म्हशीचं मिळून सर्वसाधारण संकलन होत आहे. बोनस जे असतोय, दिवाळीचा बोनस, ते आत्तापर्यंत 10 वर्ष, कारण आमची संस्था 2008 रजिस्टर झाली, 2008 आम्ही गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक गोकुळ दूध संघाला पुरवठा करतो आहे. आत्तापर्यंत परंपरा आहे की शिरोळमधील सर्व संस्थांच्या बोनसपेक्षा आम्ही जास्त बोनस देतो, तो दर हायेस्ट असतो आमचा दर. आणि कुठलाही म्हणजे दूध क्वालिटीबाबत आम्ही कुठलाही हे करत नाही, तडजोड करत नाही. माजी खासदार कल्लाप्पाना आवाडे सहकारी दूध उत्पादक संस्था शिरोळ आमच्या दूध उत्पादक संस्थेचे सभासद 360 असून गेल्या 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान झालेल्या आंदोलनात आमच्या संस्थेच्या सभासदांचं दुधाचं जे नुकसान झालं, आर्थिक नुकसान, ते जर साधारणतः 3,40,000 आम्ही येत्या महिन्याभरात 4 टप्प्यात ते वाटप करणार आहोत. आणि याचा आदर्श सर्व महाराष्ट्रातील दूध संस्थेने, दूध संघाने घ्यावा आणि एक सर्वसाधारण दूध उत्पादकांना, गोरगरीब दूध उत्पादकांना हातभार लावण्याचा प्रयत्न करावा. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.